नमस्कार, विकास समाचार मध्ये आपला स्वागत। 33 कोटी उक्स लागवड योजनेअंतर्गत रोखलेखे प्रमाणक डहाणू उपवन संरक्षण कार्यालयातून गायब। उपवन संरक्षक डहाणू कार्यालयातील 33 कोटी उक्स लागवड योजनेअंतर्गत झालेले कामांचे खर्च झालेले हिशोबाचे प्रमाणके व रोखलेखे नागपूरला पाठवले असे म्हणत ते गायब केले गेले असावे असा अंदाज दिसत आहे। कारण मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे। 33 कोटी उक्स लागवड योजनेअंतर्गत पालघर वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात खारेकुरण, दापोली, उमरोली, पंचाली परिसरात कांदळवन लागवडीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीचे अहवाल सहाय्यक वन संरक्षक कांदळवन कक्ष मुंबई यांनी उपवन संरक्षक अधिकारी डहाणू इथे पाठवले आहे। त्या अनुषंगाने झालेल्या कामात बाबत डहाणू येथे पत्राद्वारे कांदळवन रोपवन बाबत रोखलेखे प्रमाणके नागपूर येथे पाठवले आहे, आमच्याकडे त्याची माहिती नाही असे उत्तर DP धानवा कार्यालय अधीक्षक उपवन संरक्षक डहाणू यांनी सांगितले। तसेच रोपवन नोंदवही, मोजमाप पुस्तिका, रोपवनाचे उपचार नकाशे, रोपवन क्षेत्राचे सातबारा उतारा, कार्यरत कर्मचारीचे नाव व रखवालदार इत्यादी माहिती कार्यालयात नाही असे ते म्हणाले। पालघरसह बोईसर, सफाले, घोडवड वन परिक्षेत्रात 33 कोटी उक्स लागवडमध्ये अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पितळ उघडे पडू नये यासाठी सर्व वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय हे मुख्य कार्यालय समजले जाणारे उपवन संरक्षक डहाणू येथील सर्व लेखाजोखा असून तेही त्यामध्ये सामील आहेत म्हणून सध्या लपवालपवीचे काम जोमाने सुरू आहेत। तरीसुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वनमंत्री कारवाई करणार अशी चर्चा जनता करीत आहे। 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये पालघर परिक्षेत्र अधिकारी अंतर्गत खारेकुरण, पंचाली, उमरोली, दापोली या परिसरात कशा पद्धतीने कांदळवन लागवडीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्याबाबत एक नजर।